नमस्कार मी लतिका आज मी तुम्हाला शेवग्याच्या पानाचा पराठा बनवून दाखवणार आहे तर त्यासाठी बघा एक छोट्या आकाराची जुडी घेतली होती आणि त्याची पानं पानं बघा मी काढून घेतलेले एकदम कवळी जी असतात का नाही पानाच्या बाजूला तेवढे घेतलेले दोन ते तीन पाण्याने बघा मी स्वच्छ धुवून घेतलेली आहेत मिक्सरचं घेतलेलं घेतलेले त्याच्यामध्ये तर हे टाकून घेऊया त्यात टाकायच्यात बघा हिरव्या मिरच्या तुमच्या तिकटाप्रमाणे टाका एक गड्डी लसूण टाकायचे लसूण पण तुम्ही कमी जास्त करू शकता अर्धा इंच आलं बघा असे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत एक चमचा धने घेतलेले आहेत छोट्या आकाराचा चमचा आहे अर्धा चमचा जिरा घेतलेला आहे छोट्या आकाराचा चमचा आहे आता हे ना आपल्याला पाण्याचा वापर थोडा पण करायचा नाही मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे मिक्सरला बघा मी बारीक करून घेतलेला आहे अशा पद्धतीचा पाण्याचा वापर मी थोडा सुद्धा केलेला नाहीये वाळगं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आता हे आपण काढून घेऊया मिक्सरमधनं काढून घेतलंय बघा बघा अशा पद्धतीत एकदम बारीक केलेला आहे आता त्याच्यामध्ये टाकायचे आपल्याला गव्हाचं पीठ एक वाटी बघा गच्च भरून घेतलेला असं दाबून भरून घेतलेला आहे आता पिठांचं कसं माहिती आहे का तुम्ही कमी जास्त करू शकता यात टाकायचे एक चमचा सफेद तीळ थोडीशी कोथिंबीर थोडीशी एकदम हळद टाकायची चॉपरला बघा एकदम बारीक का असा कांदा केलेला आहे त्यातला मी थोडासा टाकणार आहे जसं दोन चमचे जरी टाकला किंवा एक छोट्या आकाराचा कांदा टाकला तरी पण चालेल चवीप्रमाणे मीठ टाकायचं ओवा घेतलेला आहे बघा तो पण असा हातावर चोळायचा आणि टाकायचा दोन चिमूट हिंग पावडर टाकायची आणि हे सगळं आता आपल्याला मळून घ्यायचं आहे पाण्याचा वापर करायचा नाही बघा हे असं सॉफ्ट असल्यामुळे मळलं ला जातं लागलं ला तर पाणी टाकायचं मिक्स करून घेतलेलं आहे बघा ह्यात पाण्याचा वापर मी थोडा सुद्धा केलेला नाहीये त्यात टाकणार आहे बघा हे एकच चमचा फक्त तांदळाचं पीठ त्याच्या जागी तुम्ही ज्वारीचं पीठ जरी टाकलं तरी चालेल आणि जरी काहीच नाही टाकलं तरी पण चालेल नुसतं गव्हाचं चा पीठ जरी असेल तरी चालेल यात घ्यायचं थोडं थोडंसं पाणी आणि आता घट्ट गोळा मळून घ्यायचा मळून घेतलंय बघा असं घट्ट जास्त घट्ट पण नाही आणि जास्त असं पातळ पण नाही आता आपण लाटून घेऊया तर खाली ही गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि एका एवढा गोळा घेतलेला आहे वरनं पण आपल्याला थोडंसं पीठ टाकायचं असं बघा चिरटत हे लक्षात ठेवायचं कारण आपण ह्याच्यामध्ये ना कांदा टाकलेला आहे कांदा जर नाही टाकला तर चिरटणार नाही हे पण लक्षात ठेवायचं आणि जास्त जाड नाही बघा पातळ पातळच असे लाटायचे बघा अशा पद्धतीत पातळ लाटायचे जास्त जाड पण नाही आणि जास्त पातळ पण नाही तवा गरम करत ठेवलेला आहे आणि गरम झालेला आहे तर आता आपण टाकून घेऊया खाली काय मी तेल वगैरे काही लावलेलं ला नाही तेल लावलं चालते तुम्ही तूप लावलं तरी चालते खालची साईट आपण चांगली भाजून घेऊया पलटी करून घेऊया बघा आता आपल्याला लावूया तेल एकदम खरपूस असं भाजून घ्यायचं खालच्या साईडनं पण बघा असं थोडंसं तेल सोडायचं आणि कसं माहिती आहे का तुम्ही टिफिनला पण देऊ शकता आता तुम्ही कशावर खायचं तुम्ही दह्याभर खावा चटण्यांच्या खूप रेसिपी आव अपलोड केलेले आहेत तुम्ही लोणच्याभर खाऊ शकता असं कोरडं पण खाऊ शकता मस्त लागतात एकदम पलटी करून घेऊया बघा खालची साईड पण मस्त अशी भाजली आहे छान लागतं तर करून बघा तुम्ही मुलांना टिफिनला वगैरे द्यायचे एक नंबर होता ते चवीला ते छान लागतात का नाही तर तुम्ही ह्यात कसं मी कमी पीठ टाकून मळलेलं आहे तुम्ही थोडंसं जास्त माणसं असले तर थोडं ह्याच्यामध्ये एवढ्या साहित्यामध्ये तुम्ही अजून जास्त सुद्धा पीठ टाकून मळू शकता एक नंबर लागतात बघा आता काहीतरी असं पावसाच्या दिवसात वेगवेगळं काय काय द्यायचं आणि ही गोष्ट म्हणजे शेव्या शेंगाची पानं खाल्लीले गरजेचं असतात आपल्या शरीरासाठी ते चांगले असतात असं एकदम दाबून दाबून मस्त असं मस खरपूस भाजून घ्यायचं बघा किती छान भाजलेले सगळ्यासाठी बघा किती मस्त भाजलं गेलेलं तर अशा पद्धतीने मी बाकीचे बनवून घेते रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर बी करा